शनिवारी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क बेळगावचा शुभारंभ करण्यात आला. महात्मा फुले रोड येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी बीबीएनचे संस्थापक नितीन कुलकर्णी यांच्या हस्ते परशुराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट संग्राम कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदीप कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, तर गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांसह गिरीश इनामदार, विनायक परांजपे, संजय हेब्बाळकर, अमोल देशपांडे आदींच्या हस्ते ब्राह्मण बिझनेस नेटवर्क बेळगाव फलकाचे अनावरण करण्यात आले. ब्राह्मण समाज एकत्रीकरणाची आज गरज असून संकटात सापडलेल्या समाजबांधवांना मदतीचा हात देण्यासाठी ब्राह्मण बिझनेस नेटवर्कची सुरुवात करण्यात आली असल्याचे पुणे येथील बीबीएनचे सदस्य जितेंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. मी समजावून कोणाला सांगू? माझ्याकडे वेळ आली आहे रिव्हर्स इंजिनिअरिंगची. मी आता आई बाबांना समजावून सांगणार, मग आई बाबा आता तरुण मुलांना आणि नंतर बाळांकडे जाणार आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा, खूप मोठा पल्ला गाठायचा. त्याच्यासाठी तयारी कशाची पाहिजे तर आता उदाहरण सोपं, परीक्षांचा कालावधी चालला, फेब्रुवारी संपते, मार्च येते, दुसऱ्या परीक्षा तिसऱ्या, मे महिन्यात सुट्ट्या सुरू होतात आणि सुट्ट्यांच्या वेळेला आजी आजोबांच्या घरी गेलेला किंवा आजी आजोबा घरी आले तर सहज बोलून जातात, चांगला शिक रे बाबा, चांगला शिक म्हणजे चांगली काय मिळेल तुला, नोकरी मिळेल. आणि नोकरी मिळाली तर तुझं आयुष्य सगळं. मग मला सांगा, सखाराम सरांनी आत्ता इथं 7 सूत्र दिली, तो सिंह कुणासाठी, तो क्रेन सांगितलेला कोणासाठी, तो कावळा कोणासाठी, हे सगळं नोकरी करणाऱ्यांसाठी नाही. म्हणूनच त्याच्यासाठी गेली 6 वर्ष ब्राह्मणांच्या मनावरती एक गारूड आहे, त्या 3 अक्षराचं. त्यातलं पहिलं अक्षर तुमच्या समोरच आहे, बी ब्राह्मण, दुसरा बी बिझनेस, तिसरा एन नेटवर्क. ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ब्राह्मणांसाठी तयार केलेली एक आक्रमक आर्थिक चळवळ. हो, गरज आहे आता त्याची. आता फक्त ब्राह्मण व्यावसायिकांनी एकत्र हा विषय सोडून द्या. आता विषय कोणी घ्यायचा, ज्याच्या घरी नोकर चालायचा, त्या विषय घ्यायचा. नवरा नोकरी करतो, पत्नीला शिकवावं लागेल आता काहीतरी तो, पण नोकरी रिटायरमेंटसाठी करायचीच नाही. आता नोकरी करायची पण आता व्यवसाय उभा करण्यासाठी करायची. तर मी माझ्या मुलांना आता काय सांगणार, माझ्या मुलांना मुलींनी 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर मी जेव्हा स्वर्गवासी होईल तेव्हा फोटोत बघून हार घालताना नक्की मला काय विचारावं, का बाबा माझ्यासाठी असुरक्षित समाज घेऊन गेला तुम्ही, अशा असुरक्षित समाजात आम्हाला टाकून गेला तुम्ही, आम्हाला का नाही जागं केलं, आम्हाला का नाही एकत्र केलं. मी कितीतरी उदाहरणं घेणार इतर समाजाची. आजचं जे बोलणं करेल ते 4 भिंतीच्या आत नाही. मला तो समाज नक्कीच आदर्शप्रिय वाटतो त्या त्या घटनांमध्ये, म्हणून मला कनेक्ट व्हावं लागतं त्या समाजाशी. त्यातून माझा समाज माझ्या ब्राह्मणांसाठी कुठेतरी आता एकत्रीकरणाचा विचार तो दृढ व्हायला पाहिजे. यावेळी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट संग्राम कुलकर्णी यांच्यासह उपस्थित इतर मान्यवरांनीही विचार मांडले. आय ऑल्सो थॉट दॅट whom I am going to address, because Brahmins are considered as they know everything. A Brahmin knows everything, and what will I speak before a person who knows everything? Then I started discovering as to can I say something before such a large crowd who knows everything. Then I thought of at least sharing what all I have started or what all I have read. And then it came to my mind that I want to introduce before you. ओव्हरऑल समाजाचा थॉट प्रोसेस चेंज झाला. सो ॲज गव्हर्नमेंट
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपा कट्टी, चित्रा जोशी आणि राजा कट्टी आदींनी केले. कार्यक्रमाला ब्राह्मण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही जाणतो तुमच्या ज्येष्ठत्वाची श्रेष्ठता. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवेची सुविधा. आपल्या कर्तृत्व काळात तुम्ही पूर्ण क्षमतेने सारं काही हाताळायचा, कोणाचीही मदत न घेता इतरांना मदत करायचा. ज्येष्ठत्वात काही निसर्गदत्त शारीरिक आणि अन्य अडचणी उद्भवणं साहजिक ठरतं. अशा वेळी आम्ही तत्पर असतो आमच्या ज्येष्ठ खातेदारांना घरपोच सेवा देण्यासाठी. आमच्या आकर्षक व्याजदरातील विविध योजनांचा अवश्य लाभ घ्या आणि तुमच्या ज्येष्ठत्वाला सन्मानित करण्याची आम्हाला संधी द्या. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली, बेळगाव. संपर्क 08312424777. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.